नमस्कार हो स्वागत आहे आपले अर्थशेती या यूटूब चॅनलमध्ये जिथे आपण आज सोयाबीनची शेवटची फवारणी कुठली घ्यावी आणि या फवारणीमध्ये कुठले घटक वापरावे की ज्यामुळे आपले आलेले उत्पादन हे आपल्या घरी पोहोचेल याची काळजी या फवारणीत घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला आपल्या सोयाबीनच्या शेंगेंचे संरक्षण करायचे आहे आणि सोबतच ती शेंग योग्य प्रमाणात भरायची सुद्धा आहे त्यासाठीच ही फवारणी घेतो आहे त्यापूर्वी आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा अशीच नवनवीन आणि योग्य माहिती आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलवर येत राहील आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक जरूर करा ज्यामुळे तुम्हाला नवनवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर मिळेल तर चला सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यावरून ती म्हणजे सोयाबीनचे संरक्षण करणे का गरजेचे आहे सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे सोयाबीनचे अळीपासनं संरक्षण करणे जर अडीचे नियंत्रण झाले तर आपले सोयाबीन हे संरक्षित झालेच होय था। त्यासाठीच या फवारणीमध्ये आपल्याला अडीचे नियंत्रण करायचे आहे त्यामध्ये क्ल्युबेंडामाइट जे टाटा कंपनीचे टाकुमी या प्रॉडक्ट नावाने मिळते किंवा बायर कंपनीचे फेम या नावाने मिळते यामध्ये टाटा टाकुमी हा प्रॉडक्ट तुम्ही सात ते आठ ग्रॅम प्रति वीस लिटर पंप वापरू शकता किंवा तुम्हाला जर फेम उपलब्ध झाले असेल तर तुम्ही सहा ते सात ग्रॅम प्रति वीस लिटर पंप या प्रमाणात वापरू शकता किंवा या व्यतिरिक्त जर तुम्हाला क्लोरांड्रानिली प्रोल या घटकाचे औषध मिळाले असेल म्हणजेच कोराजन हा जर प्रॉडक्ट मिळाला असेल तर तुम्ही याचे प्रमाण दहा एम एल प्रति वीस लिटर पंप असे वापरू शकता ज्यामुळे अळीचे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत नियंत्रण होईल आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला इमामॅक्टिन बेंझोएट हे कुठल्याही कंपनीचे मिळाले तरीही चालेल कारण यामुळे मोठ्या प्रमाणात अडीचे नियंत्रण होते त्यासाठी तुम्हाला दहा ते बारा ग्रॅम प्रति वीस लिटर पंप असे वापरायचे आहे ज्यामुळे अडीचे नियंत्रण होईल अडी नियंत्रण झाल्यानंतर आपला सगळ्यात महत्त्वाचा आणि मुख्य मुद्दा म्हणजे सोयाबीनच्या शेंगेचा आकार वाढवणे किंवा दाण्यांचा आकार वाढवणे यासाठी सगळ्यात महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे जिब्रॅलिक ॲसिड जर तुम्ही जिब्रॅलिक ॲसिड हे व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये वापरले तर यामुळे इंटरनोटचे जे अंतर आहे ते वाढते त्यामुळेच आपण या अगोदर कुठल्याच फवारणीमध्ये जिब्रॅलिक ॲसिड वापरण्यासाठी सांगितलेले नाही जर तुम्ही जिब्रॅलिक ॲसिड हे रिप्रोडक्टिव स्टेजमध्ये वापरत असेल म्हणजेच शेंग आल्यानंतर जर तुम्ही वापरत असेल तर याचे खूप चांगले आणि योग्य रिझल्ट तुम्हाला आलेले दिसतील जर तुम्हाला जिब्रेलिक ॲसिड बाजारामध्ये मिळत नसेल तर तुम्ही या व्यतिरिक्त झिरो झिरो पन्नास हे खत वापरू शकता या खताचे प्रमाण हे दोनशे ग्रॅम प्रति वीस लिटर पंप असे वापरावे आणि हे सगळे घटक जेव्हा तुम्ही वापरत आहेत तर एक गोष्ट लक्षात घेणे ज गरजेचे आहे ते म्हणजे आपल्या इथे जर पावसाचे प्रमाण खूप जास्त असेल तर अशा वेळेला आपल्या आप सोयाबीनचे मुळं हे अन्न शोषण करण्यास असक्षम असतात त्यामुळेच आपल्याला या फवारणीमध्ये झिरो झिरो पन्नास या खताचा वापर करणे अनिवार्य राहील आणि त्याचे प्रमाण तुम्हाला ऐंशी ग्रॅम प्रतिपंप असे घ्यावे लागेल जर पावसाचे प्रमाण योग्य असेल तर अशा वेळेला या खताची मात्रा साठ ते सत्तर ग्रॅम जरी घेतली तरीही चालेल आणि सर ते शेवटी या पावसाच्या पाण्यामुळे बुरशीचे प्रमाणसुद्धा वाढू शकते जर तुम्ही दुसऱ्या फवारणीमध्ये बुरशीनाशक वापरले असेल तर या फवारणीमध्ये बुरशीनाशकचा वापर करणे अनिवार्य नाही यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे स्टिकर कृपया या फवारणीमध्ये स्टीकर जरूर घ्या आणि स्टिकरचे प्रमाण हे वीस मिली प्रति वीस लिटर पंप असे घ्यावे ज्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात चांगले रिझल्ट आलेले दिसतील आणि जे घटक तुम्ही या फवारणीमध्ये वापरत आहात ते सगळे घटक सोयाबीनच्या पानावर चिटकून बसेल आणि त्याचा चांगला रिझल्ट आलेला दिसेल त्यामुळे जर हे सगळे घटक या फवारणीमध्ये जर वापरले तर निश्चितच आपल्याला चांगले उत्पादन येईल तर अशाच नवनवीन माहितीसोबत आपण अर्थशेती यूट्यूब चॅनलवर भेटत राहू तोवर आपली ही काळजी घ्या सोबत सोयाबीनची सुद्धा काळजी घ्या तर भेटूया अशाच नवनवीन माहिती धन्यवाद